यानंतर बातम्या आहेत कृषी क्षेत्रातल्या झी 24 तासाच्या दणक्याची एक मोठी बातमी. झी 24 तासनं शेतकऱ्यांच्या लुटीचा पर्दाफाश केल्यानंतर कृषी विभाग खडबडून जाग झालाय. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या बी बियाणे विक्रेत्यांची कृषी विभाग चौकशी करून कारवाई करणार आहे. लातूरमधील सर्व बियाणे विक्रेत्यांच्या दुकानांची भरारी पथकाच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर गंभीर कारवाई करू असा इशारा प्रभारी कृषी अधीक्षक रक्षा शिंदेंनी दिलाय. शेतकरी बियाणं खरेदी करायला गेल्यानंतर 2700 रुपये किमतीच्या बियाण्यांची विक्री 3100 रुपयांना केली जात असल्याचं झी 24 तासनं समोर आणलं. ऐन शेतीच्या हंगामात ही लूट होत असल्यानं शेतकऱ्यांना बाली कोण असा प्रश्न निर्माण झालाय. आता कृषी अधीक्षक काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. रोज नवी डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. म्हणून जेवढे पावते 4-5 इंची महिन्यापासून पावते ह्या बाई मळचे मामा तेवढेच दिलं. 50 बॅग आणलं तो जेवढ्या पावते तेवढा बोलून घेऊन दिलं. काय करा 2-3 तुम्हाला म्हणून द्यायला लय दिवस 100 बार फोन केला. मी म्हणलो किती देता सांगा. 3100 खाली होत नाही. पंचायत समिती ओटीओ परत भरारी पथक आहे त्यांना आम्ही तपासणीला तिथं पाठवू. त्यांचे कागदोपत्रे आम्ही तिथं शहनिशा करू आणि जो अहवाल येईल जो अहवाल आल्यानंतर त्याच्या उपलब्ध अहवालाच्या आधारे आम्ही पुढची कारवाई करण्याचा निर्णय घेऊ. यानंतर पावसासंदर्भात एक मोठी बातमी. येत्या 3-4 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील अनेक भागात दिसून येईल असं हवामान खात्यानं सांगितलंय. राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर राहील असाही अंदाज आहे. कोकण गोव्याला आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस ऑरेंज अलर्ट आहे तर मध्य महाराष्ट्राला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर कृषी क्षेत्रातल्या महत्वाच्या बातम्या बघूयात सुपरफास्ट. यंदा पाऊस उशिरानं दाखल झाला असला तरी राज्यात पावसानं सर्वदूर हजेरी लावलेली आहे. त्याबद्दलची ही महत्वाची बातमी. जून महिना अखेरीस राज्यात सरासरी 110.9 मिलीमीटर पाऊस झालाय. याचाच अर्थ जून महिन्यात सरासरीच्या 53.4% कमी पाऊस झालेला आहे. इतकाच पाऊस झालाय. तसंच 5.25 लाख हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. जून महिन्यात सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात झालाय. तर नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. पुणे औरंगाबाद आणि अमरावती तसंच नागपूर विभागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलाय. हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उपयुक्त असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय. कोकणामध्ये आतापर्यंत जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी असा रिपोर्ट आहे कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. तसंच नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. म्हणजे आज जर आपण पावसाचं आकडेवारी बघितली तर आपल्याला जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे आजपर्यंत 207 mm पाऊस पडायला पाहिजे. आणि राज्यामध्ये सगळीकडे जर बघितलं साधारणतः 110 ते 111 mm पाऊस झालेला आहे. यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन पावसाळ्यात तुषार सिंचनानं पिकांना पाणी द्यायची वेळ आली आहे. बियाण्याला अंकुरही फुटलेत मात्र मधूनच पाऊस गायब झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानं पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पहिल्याच पावसानंतर आता कृषी केंद्रांवरही खतं बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसतीय. मात्र काही भागात पाऊस कमी झालाय त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं. विकासाचा ध्यास म्हणजे